खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांना शिवसेना स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असा इशारा शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी दिलेला आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळेल तिथल्या बँक व्यवस्थापनांना सन्मानाची भाषा शिकवू असंही पाटील यांनी म्हटलंय. माजी केंद्रीय अर्थमंत्री आमच्या निर्मला सीतारामन जी आहेत यांची सुद्धा भेट घेतलेली होती की ज्या बँका ह्या टार्गेट पूर्ण करणार नाहीत त्यांचे परवाने काढून घ्या आणि त्यांना इतर केवळ डिपॉझिट घेण्यासाठी आपण पाठवलेलं का अशा पद्धतीचा प्रश्न मला विचारावासा वाटतो. आणि ज्या ज्या बँका पतपुरवठा पूर्ण करणार नाहीत त्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवण्यात येईल. जिथं जिथं शेतकऱ्यांशी अरेरावीने वागण्यात येईल किंवा त्यांना बाहेर काढण्यात येईल किंवा अपमानास्पद वागणूक देण्यात येईल त्या त्या ठिकाणी शिवसेनेचे सगळे पदाधिकारी जातील आणि त्या मॅनेजरला शिकवतील कशा पद्धतीनं ग्राहकांशी सन्मानानं वागलं पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.